महाराष्ट्र राज्य किसान सभा नागपुर जिला की ओर से वनाधिकार संशोधन कायदा अमल में लाने की मांग को लेकर केंद्र सरकार के विरोध में प्रदर्शन किया गया। देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जब से किसानों के लिए किसान कायदा लागू किया है तब से गली से लेकर दिल्ली तक इसका विरोध किसान कर रहे हैं। सोमवार को महाराष्ट्र राज्य किसान सभा नागपुर जिले की ओर से शहर के संविधान चौक पर वनाधिकार कायदा सन 2006 से 2008 संशोधन 2012 को अमल में लागू करने के लिए केंद्र सरकार के विरोध में आंदोलन किया गया। किसानों का कहना है कि इस कायदे के अनुसार सभी वन हक दावे धारकों को 5 एकड़ जमीन मिलनी चाहिए। आज 21 जून ला नागपुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संविधान चौकामध्ये घेरा डालो डेरा डालो आंदोलनाला महाराष्ट्र राज्य किसान सभेने प्रारंभ केला आहे। हे बेमुदत चालणार आहे। त्याचं कारण असं आहे की वन अधिकार कायदा 2006 झाला आणि त्याचे नियम 8 तयार झाले। 2009 पासून वन हक्क दावे वैयक्तिक करणं सुरू झाले। आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या लोकांचं 2005 पूर्वीपासून अतिक्रमण आहे आणि त्यांचे त्यांनी पुरावे करून वन हक्क दावे केले आहे त्यांना 5 एकरचा जमीनचा पट्टा या कायद्याने मिळणार आहे। परंतु नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त 25% दाव्यावरच सुनवाई झालेली आहे। 75% आज 2021 आहे, म्हणजे 9 नंतर 21 12 वर्ष होत आहे। 2012 या कायद्याचं संशोधन झालं, त्याच्यामध्ये निदर्शन आलं की हे जे प्रशासन आहे ते SDO असो, ते कलेक्टर असो, ते पटवारी असो, ग्रामसेवक असो, यांचा नाकर्तेपणामुळे, यांची उत्सुकता नसल्यामुळे किंवा वन अधिकारी संरक्षित जंगलाच्या नावाखाली सांगतात म्हणून हे दावे नामंजुरीचं किंवा न सांगण्यास सुनवाईचं प्रमाण आहे। आणि म्हणून संशोधन 2012 कलेक्टरला स्पष्ट निर्देश दिले आहे की हे जर असे आले तर या पद्धतीने ताबडतोब मंजूर करा, पट्टे द्या। परंतु आपल्या भांडवलशाहीमध्ये आपण बघतो की ही भांडवलशाही श्रीमंत लोकांकरता काम करत असते, कॉर्पोरेट भांडवलदारांकरता काम करत असते। हे ब्युरोक्रॅट्स, मग ते कलेक्टर असो, SDO असो, हेही मोठे बिल्डर यांच्या कामामध्ये लागले राहतात। हा कायदा होऊ नये, वन हक्क दावेदारकांना अजून पट्टे मिळाला नाही आणि म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभेने या करोनाच्या कालखंडामध्ये निर्णय केला। आम्ही मरणाच्या तयारीने इथं आलेलो आहोत की जोपर्यंत पट्टा नाही तोपर्यंत घर वापसी नाही आणि म्हणून कलेक्टरने याची नोंद घ्यावी, ताबडतोब हे प्रकरण निकालात काढावे असा या आंदोलनाचा मागचा उद्देश। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।